जॉन डी रॉकफेलर, अमेरिकेमधला आणि जगातला सर्वात पहिला अरबपती. आजही अमेरिकेमध्ये जॉन डी रॉकफेलर यांचं कुटुंब सर्वात श्रीमंत आहे. पहिल्यापासून पैसा कमवण्याची हौस, पैसा कमवण्याची जिद्द, काबाड कष्ट करण्याचा अनुभव, ह्या जोरावरती जॉन डी रॉकफेलर ह्या अरबपतीनं भरमसाठ पैसा कमवला. वयाच्या 54व्या वर्षी म्हणजेच 1893 रोजी हा उद्योगपती अलोपेसिया अनडायजेशन ह्या आजारानं ग्रस्त झाला. अलोपेसिया वैद्यकीय भाषेत सांगायचं झालं तर अंगावरचे सर्व केस गळले जातात, अंगावर केस राहत नाही, अनडायजेशन अपचन होतं, कोणताही घास खाल्ल्याला पचत नाही. हा उद्योगपती इतका श्रीमंत होता, अमेरिकेमधले सर्व उपचार करून झाले, जगातल्या चांगल्या चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला, पण हा अरबपती नीट झाला नाही. 1893 रोजी योगायोगानं आपले स्वामी विवेकानंदजी शिकागोमध्ये मुक्कामी होते. भारतातून एक तत्वज्ञानी, एक महंत, एक संन्यासी अमेरिकेमध्ये आला आहे ही गोष्ट बऱ्याच लोकांना समजलेली होती. काही लोक त्यांच्याकडून सल्ला घेऊन जात होते, मार्गदर्शन घेऊन जात होते, आणि उडत उडत ही गोष्ट जॉन डी रॉकफेलर या अरबपतीच्या कानावरती गेली. त्यांनाही कोणीतरी सांगितलं, आपण एक वेळ ह्या संन्यासीची भेट घेऊया, त्यांचा जर काय आपल्या तब्येतीसाठी उपयोग झाला तर बघूया. तसा जॉन डी रॉकफेलर हा उद्योगपती म्हणाला, अरे हे साधू संन्यासी, हे काही तत्वज्ञान आहे का? हे काय मला बरं करणार आहे? एवढे तज्ज्ञ MS MD झालेले डॉक्टर मला नीट करू शकले नाहीत, हा म्हणत हा संन्यासी काय मला नीट करणार आहे? तरीही माणूस संकटात पडल्यानंतर कुठंतरी काहीतरी प्रयोग करायचा म्हणून करत असतो. चार मित्रांनी फोर्स केल्यानंतर जॉन डी रॉकफेलर हा उद्योगपती स्वामी विवेकानंदांना भेटण्यासाठी आला. स्वामी विवेकानंदजी आपल्या रूममध्ये काहीतरी लिखाण करत बसले होते. शेजारी जॉन डी रॉकफेलर हा अरबपती उभा होता. त्यांच्याकडे विवेकानंदांचं अजिबात लक्ष गेलं नाही, ते आपल्या कामात मग्न होते. स्वामी विवेकानंदजी आपल्याला पाहत नाहीत, आपल्याला आदर देत नाहीत, आपण आल्यानंतर उठून उभा राहत नाही, हे पाहिल्यानंतर जॉन डी रॉकफेलर याचा पारा चढला, त्यांना राग आला. ते स्वामी विवेकानंदजींना म्हणाले, संन्यासी, अमेरिकेमध्ये मी जिथे जाईल तिथे लोक खुर्चीवरून उठून उभे राहतात, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष माझ्या समोर बसू शकत नाही. ह्या बोलण्याचा स्वामी विवेकानंदांजीवरती काहीही परिणाम झाला नाही. त्यांनी म्हणाले, बोला काय काम आहे? मग तर त्या उद्योगपतीला खूपच राग आला. 2 मिनिटं शांततेत गेले आणि स्वतः स्वामी विवेकानंदजी बोलू लागले. त्यांनी त्या अरबपतीचा काही भूतकाळ सांगितला, तो असा भूतकाळ सांगितला की तो फक्त त्या अरबपतीलाच माहीत होता. अरबपतीनं आश्चर्य वाटलं, ह्या माणसाची माझी तर पहिली भेट आहे आणि माझ्या ह्या आयुष्यातील काही गोष्टी ह्या व्यक्तीला कशा माहीत होत्या. मग त्या उद्योगपतीनं स्वामी विवेकानंदजींना सांगितलं की माझी तब्येत ठीक नाही आहे, मला सर्व जगातले डॉक्टर उपचार करून थकले आहेत, पण मला अन्नाचा घासही पचत नाही आहे, माझ्याकडे अमाप संपत्ती आहे, जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे मी, पण माझा इलाज कोणाकडेच होत नाही आहे. स्वामी विवेकानंदजी म्हणाले, तुम्ही जे म्हणता ही संपत्ती माझी आहे, ती संपत्ती तुमची नाही आहे, ते परमेश्वरानं तुम्हाला चांगल्या कामाच्या उपयोगात आणण्यासाठी दिलेली आहे, ती संपत्ती तुम्ही दान करा, चांगल्या कामासाठी वापर करा, आणि मग तुमच्या तब्येतीमध्ये किती फरक पडतो पहा. अरबपती स्वामीजींचं एवढं बोलणं ऐकून निघून गेला. अरबपतीनं त्यानंतर एक फाउंडेशन स्थापन केलं. पुढे ह्या फाउंडेशनला त्या अरबपतींनी इतक्या देणग्या दिल्या, लोक कल्याणार्थ इतकी चांगली कामं केली, पुढे जाऊन TB मलेरिया ह्या रोगांवरील लसी औषधं ह्याच फाउंडेशनमध्ये तयार झाली. ह्या अरबपतीला त्यावेळच्या डॉक्टरने सांगितले होते की त्यांचं आयुष्य फार तर 1 वर्ष राहिलेलं आहे. तिथून पुढे हा अरबपती 40 वर्ष जगला, तो पण अगदी आनंदात. तर सांगायचं तात्पर्य काय, तुम्ही जर काही दिलं तर ते तुम्हाला नक्कीच परत मिळणार आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या हरिपाठाच्या 5व्या अभंगात अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे, तपेविन दैवत दिदल्याविन प्राप्त, तप केल्याशिवाय, कर्म केल्याशिवाय, कष्ट केल्याशिवाय दैवत भेटत नाही आहे, आणि काही दिल्याशिवाय काही प्राप्तही होत नाही. तपेविन दैवत दिदल्याविन प्राप्त. अरे धरतीमध्ये 1 ज्वारीचा दाणा टाका, धरती आपल्याला रिटर्न 1000 दाण्यानं भरलेलं कणीस देते, म्हणून द्यायला शिका, ते तुम्हाला नक्कीच परत मिळणार आहे. हे आहे भारतीय तत्वज्ञान.